कल्याण पूर्वे खडे गोळवली परिसरात श्रीराम सोसायटीमध्ये सुमारे अर्धा तास पार्किंगचा प्रकार घडलाय. पावसाचं पाणी खड्ड्यात साचल्यानं महावितरणच्या वायरला स्पार्किंगचा हा प्रकार घडला होता. सुमारे अर्धा तास हा स्पार्किंगचा प्रकार सुरू होता त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं होतं. या निष्काळजीपणामध्ये कुणाचा हात होता याचा तपास करून त्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र नागरिकांचा जीव कधीपर्यंत असा धोक्यात टाकणार हा प्रश्न आहेच. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात क्या हुआ था रात को यहाँ पे. ये रात को तकरीबन 11 बजे के आसपास में यहाँ पर एक काफ़ी मतलब यहाँ पर स्पार्क हुआ शॉर्ट सर्किट होने की वजह से. और अगर ये स्पार्क और 15-20 मिनट होता तो शायद ये बिल्डिंग जो आप देख रहे ए और बी विंग है. यहाँ करीब 55 फ्लैट्स है और यहाँ 55 फ्लैट्स में करीब करीब 250 लोग हैं. कल ये 250 लोगों की जान खतरे में जाती थी. ये जो रोड का काम चालू हुआ यहाँ पर, ये रोड के काम में उन लोगों ने क्या किया है, जो ये वायर होते हैं ये वायर उन्होंने निकाल के बाहर रख दिया. अब ये रोड कॉन्ट्रैक्टर का काम था कि इसको केबल को अंडरग्राउंड करना चाहिए था, उन्होंने किया नहीं. उसके बाद ये जो रास्ता है, ये रास्ते के ऊपर से ट्रक जाती थी, ये बिल्डर का जो यहाँ कंस्ट्रक्शन चालू है और यहाँ पूरा पानी जमा हुआ है. और वो ट्रक जाने की वजह से वायर धीरे धीरे जो है वो कट गया और कटने की वजह से कल ये बहुत बड़ा हादसा शायद जो अभी बॉम्बे में हुआ वो 15 लोगों का है, लेकिन यहाँ कम से कम नहीं तो 100 लोगों तो जान जाने की ये थी. यहाँ पर वायर रोड चालू होता, पहली वायर आमची खालून होती, ही वायर पहली खालून होती अंडरग्राउंड. बिल कंस्ट्रक्शन वाल्याने रोड खोदाई केली आणि वायर वरती टाकली, 3-4-5% डॅमेज आहे. आणि इथे जीसीबी लागून डॅमेज झाली आणि इथं वायर वरती होती. ह्या बिल्डरच्या गाड्या जाऊन जाऊन वजनाच्या गाड्या जायच्या आणि ती वायर दबायची. इथं पाणी खड्डा झाला, खड्ड्यामध्ये पाणी तुंबलं आणि रात्री एवढा मोठा स्पार्क झाला, जाळ झाला. मेहरबानी की रात्री इथे कोण नव्हतं जवळ आणि सगळी जेंट्स मंडळी म्हणजे पुरुष मंडळी सगळी घरी होती, म्हणून तरी बरं झालं. जर हे दुपारच्या वेळेस झालं असतं तर इथं फक्त लेडीजच घरी. इथे बाजूला जवळ 250-300 पोरं शाळेमध्ये शिकत आहेत. या लोकांच्या दरवाज्यावर केबल आहे, ती पण ओपन झालेली केबल आहे. आता किती दिवसापासून ज्यावेळेला रोड चालू केला तेव्हापासून आमची केबल बाहेर आहे. आणि त्याच्यानंतर आता काल रात्री मोठा धमाका झालेला आहे. नशीब हा दिवसाचा नाही झाला, रात्री झाला, नाहीतर मुलांना किंवा कुठल्याही माणसाला इजा पोचू शकली असती. आणि त्याच्यानंतर आमच्या बिल्डरने आम्हाला ट्रान्सफॉर्मर दिलेला नाही आहे. ही केबल मी आता 5 वर्ष झाली इथे राहतो आहे, तेव्हापासून ही केबल अशीच बाहेर आहे. मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी पण झाला होता असाच हादसा, त्यावेळेला पण रात्रीचाच झाला होता. पण ते आता त्यांनी आम्हीच बनवून घेतात त्या स्वतःच्या खर्चाने.